बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत भीषण आग लागली असून ही आग मोठ्या रौद्र रूपात धारण झाली आहे। ही आग सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास कंपनीत भीषण स्फोट झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीमध्ये शेकडो कामगार अडकल्याची देखील माहिती समोर येत आहे। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री हे देखील इगतपुरीकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर येत आहे। सोबतच त्यांनी सर्व आपत्कालीन यंत्रणेला घटनास्थळी पाठवले आहे। सोबतच आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून करण्यात येत आहेत। पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी प्रबंधुमी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, बघत रहा प्रबंधुमी महाराष्ट्र न्यूज। या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती थोड्याच वेळात प्रबंधुमीवरती मिळणार आहे। तोपर्यंत बघत रहा प्रबंधुमी महाराष्ट्र न्यूज।